या मागणीसाठी मराठा बांधवांनी गेले 4 दिवस कराड येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलन केले आहे. मराठा बांधवांना तसेच समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गेल्या 4 दिवस झाले कराड तालुक्यातील महिलांनी कराड येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलन मांडले आहे. हे आंदोलन सरकारला जाग आणण्यासाठी चालू आहे. मराठा बांधवांना आरक्षण मिळण्यासाठी गेले कित्येक दिवस झाले महिलांनी हा लढा सुरू ठेवला आहे. लवकरात लवकर सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत प्रश्न सोडवला पाहिजे. यावेळी मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. नमस्कार, मी एक मराठा. आम्ही हे ठिय्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे. महिलांनी पुढाकार घेऊन हा जो ठिय्या आंदोलन चालू केलेला आहे त्याचं कारण एकच की मराठा आरक्षण. मराठा आरक्षणाचा हा विषय अनेक वर्षांनी रखडलेला आहे, परंतु पूर्ण मराठा समाज 2016 पासून यात उतरलेला आहे. कारण मराठ्यांना आता समजायला लागलं आहे की मराठा आरक्षण नसल्यामुळं सगळ्या बाजूनी मराठ्यावर संकटावर संकट येत आहेत. नोकऱ्या मिळत नाहीत, मुलांचं नीट शिक्षण होत नाही, आणि बराच मराठा समाज हा शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्याला पण हमीभाव मिळत नाही. त्यामुळं आम्ही मराठा समाज पूर्णपणे गोत्यात आलेला आहे. तर आता हा जो मोर्चा आहे तो ह्याच्या आधी 57 मुकमोर्चे झाले, शांततेत झाले, परंतु आता उद्रेक होण्याचं कारणसुद्धा सरकारच आहे. सरकारनं जर ह्याच्यावर लवकरात लवकर काही ठोस निर्णय घेतला असता तर हा उद्रेक झाला नसता. शिवाय बाकीचे समाज कंटक आहेत, त्यांनी ही दंगल घडवून आणली. त्यात कारण नसताना माझा मराठा समाज अडकून पडलेला आहे. तरुण मुलांच्यावर बरेच खटले जे घातलेत तर ते मागे घेण्यासाठी, मराठा आरक्षण तातडीने मिळण्यासाठी, त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचा कायदा जो कडक केला आहे तर त्याच्यावर विचार न्यायालयानं व्यवस्थित करण्यासाठी, ह्या अशा अनेक मागण्या मराठ्यांच्या आहेत. आणि हा आज जो आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे तर तो कुठल्या दिवसावर थांबणार नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा लढतच राहणार आहे. आणि सरकारने याची पुरेपूर नोंद घ्यायची, कारण आता आम्ही ठरवलेलं आहे जर सरकारनं ह्या आंदोलनात काय नाही केलं तर आम्ही सरळ धडक मोर्चा वर्षा बंगल्यासमोर अमर उपोषणासाठी बसायची आमची सगळ्यांची तयारी आहे. तर ह्याची पुरेपूर काळजी आणि लवकरात लवकर काळजी या सरकारने घ्यायची आहे. आणि या आंदोलनाला सर्व मराठा समाजातील बंधू भगिनींनी सहकार्य करायचं आहे. त्याचबरोबर आम्ही जो हा लढा लढतो आहे त्याच्या पाठीमागं दुसरं कारण आहे. ॲट्रॉसिटीच्या जी कोपर्डीची केस झाली तर त्याला न्यायालयानं जरी न्याय दिला असला तर त्या नराधमानं अजून फाशी झालेली नाही. म्हणजे फास्टॅग जर ह्यांनी कायदा काढला ती तसाच रेंगाळत प्रत्येक गोष्टीचा जी आर काढतात ती अंमलबजावणी नाही. आता 50% फी सवलत म्हणून त्यांनी जी आर जो काढला होता तर ते आमची एक प्रकारची फसवणूक केली, कारण फी 80,000 आहे. आणि आता त्यांनी सांगितलं आहे की 15,000 ट्युशन फी इथली निम्मी, म्हणजे 7,500 आम्हाला ती माफ करणार. म्हणजे एक प्रकारचा तुकडा कसा वळून टाकतात का नाही आमच्या ती भुताटकीला, तसा हा प्रकार झालेला आहे.